नक्कीच सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकरला उभा आहे तो कल्पेश आणि नॉन स्ट्रायकरला कौशल गुरव. म्हणजे क्रिकेटमधील बरंचसं मोठं नाव आहे कौशल गुरव आणि कल्पेश. ही जोडी मात्र मैदानावरती शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवरती राहिली. तर या सामन्यामध्ये चार षटकामध्ये कमीत कमी 70 ते 80 धावा सहजरित्या कुठून काढू शकते एवढी मनगडामध्ये ताकद या जोडीच्या. पहिला गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे तो भावेश सावंत, ज्यानं बऱ्याचशा मैदानावरती आपल्या बऱ्याचशा गोलंदाजीवरती बऱ्याचशा खेळाडूंना नाचवलंय आणि त्याचं पहिलं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. 38 षटक आहे. मँडिक पावलेमध्ये षटक आहे. 9 शतरक्षक प्रतिबंधामध्ये बांधले गेले. 2 शतरक्षक सीमारेषेलगत तैनात आहे. अशी षटरक्षांची व्यूहरचना खऱ्या अर्थानं आपण बघतो लवची संगणकली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज भावेश. भावेशचा हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. पहिल्या चेंडूवरती बराचसा मोठा प्रहार. षटरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं खात गोलला जातोय कडाव टीमचा डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपण बघतो आशा पल्लवीत झाल्या कडावच्या आणि पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं चेंडू खणून काढला कल्पेशनं. क्षेत्ररक्षक वांडीश लोंबावरचा चेंडूकडे बघत राहिला. चेंडू बिसावला अगदी सीमारेषेच्या अगदी बाहेर. हा दणदणीत षटकार. गोलंदाज तयार आहे तो भावेश सावंत. भावेशचा हा चेंडू आपण बघतो क्रिकेटच्या ब्रह्मास्त्र वापरला होता या गोलंदाजांना. हा चेंडू डायरेक्ट आदरला पायावरती. या चेंडूवरती मिळते एकच धाव आणि एका धाबेच्या बरोबरीनं धाव पलकावरती धाबा येतात. त्या प्रतिस्पर्धी लवची संघाविरोधात खेळताना कडाव टीमच्या 7 धाबा. 7 धाबा धाव पलकावरती आल्या. जलसो चषक 2020 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा नियम खेळाडू मित्रांचा मी स्वतः हॅरी पिंगले आपल्या मनाच्या अंतकरणापासून खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज भावेशचा हा चेंडू कौशल गुरव. मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये बरंचसं मोठं नाव आहे. या चेंडूवरती बरंचसा मोठा फटका. धन धनी षटका डीजे. धन्यवाद डीजे. आपण बघतोय ड्रीम्स इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. घर बसल्या प्रेक्षकांना बरीचशी मोठी मेजवानी. या चेंडूवरती कौशलच्या बॅटमधून मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव खेळपट्टीवरती पूर्ण होणार का. एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धाव्याच्या बरोबरीनं धाव पलकावरती धाबा येतात. त्या बिनबाद 8 धाबा. बिनबाद 14 धाबा धाव पलकावरती आल्यात. सॉरी आपण बघतोय बरेचसे मोठे फटके. खऱ्या अर्थानं कौशल गुरव आणि कल्पेश या दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपण बघितलंय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेला तर दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. दोन्ही संघाची ताकद मैदानावरती बरीचशी मोठी आहे. हा चेंडू थोडासा कलर पद्धतीचा होता. चेंडू थोडासा पासवा खाली ठेवला गोलंदाज भावेश सावंतना. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र नाकाम. प्रयत्न फसलाय कल्पेशचा. चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव पलकावरती धाबा स्थिरावल्यात. तर फक्त 14 धाबा. 14 धाबा धाव पलकावरती स्थिरावल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. जलसो चषक 2020 आपण खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेत. या चेंडूवरती मोठा फटका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचा प्रहार झाला या चेंडूवरती. दणदणीत षटका डीजे. धन्यवाद डीजे. आपण बघतोय काका मात्रे सुद्धा आमच्या समवेत थोड्याच वेळा त्या मैदानावरती येणार. कारण आम्ही बऱ्याचशा मैदानावरती काका मात्रे असतील. त्याच्यानंतर आपण बघतोय प्रवीण दुगाडे.
त्याच्यानंतर बरेचसे समालोचक अंकित मालुसरे, अजिंक्य भौड, बरेचसे रासायनीचे पनवेल परिसरातील समालोचक आहेत. त्यांच्या समवेत मी स्वतः हॅरी पिंगले बऱ्याचशा मैदानावरती भेटलो. पण या मैदानावरती काका मात्रे सुद्धा आमच्या समवेत येणार. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊ. धावपलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 20 धावा धावपलकावरती आल्यात. खऱ्या अर्थानं जमेची बाजू आहे. मी तो म्हणेन कडाव संघ, शिवशक्ती कडाव संघ मैदानावरती उतरलाय आणि जमेची बाजू ती म्हणजे जोड सकळे मैदानावरती. हा चेंडू आपण बघतोय खेळपट्टीवरती थोडासा बाहेर गेला, अभांतर धाव्याला बढती मिळतीय आणि या अभांतर धावेच्या मदतीनं मात्र धावपलकावरती धावा येतात त्या 21 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये सप्रेमवरती खऱ्या अर्थानं विश्वास दाखवलाय. पण सप्रेम आपण बघतोय कितपत गोलंदाजी धावा रोखण्याचा प्रयत्न करणार आहे का हे पाहणं फार गरजेचं. या चेंडूवरती दुधारी तलवार म्हणून मारण्याचा प्रयत्न मात्र कौशल गुरेच्या माध्यमातून संपसला. प्रयत्न नाकाम आहे. हा चेंडू खुलवर पद्धतीचा चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव चेंडूची सांगता. धावपलकावरती धावा स्थिरावल्या त्या 21 धावा धावपलकावरती. 21 धावा धावपलकावरती लागल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हा चेंडू, या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. या चेंडूवरती डायरेक्ट आपण बघतोय दंड आणि षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा येतात त्या 27 धावा. DJ धन्यवाद. नक्कीच 19 फेब्रुवारीला आपण बघतोय माझ्या राजाची जयंती आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना आपण प्रतिवेदन करू. या चेंडूवरती कौशल गुरवनं मोठा फटका मारण्यात प्रयत्न मात्र खेळपट्टीवरती फसलाय. जस जसे चेंडू निर्धाव जाणार तसे धड मी तर म्हणेन प्रथम फलंदाजी करणाऱ्या नाणेफेकीचा कौल जिंकलेल्या कडाव संघावरती मात्र दडपण वाढणार. जस जसे निर्धाव चेंडू खेळपट्टीवरती थोडस दडपण खाली खेळतोय तो आपण बघतोय कडाव संघ धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 27 धावा धावपलकावरती. हा चेंडू, या चेंडूवरती मोठा मासा करायला कौशल गुरव. ही विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. DJ धन्यवाद, धन्यवाद DJ. 27 धावा धावपलकावरती लागल्यात. मनीष मिनमिने हा नवीन फलंदाज मैदानामध्ये रबारा झालाय. मनीषचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे, कारण वावलूच्या मैदानावरती ज्यानं धुमाकूळ घातला होता 2018-19 महासंग्रामामध्ये वावलेली प्रीमियर लीगमध्ये. आणि त्या ठिकाणी बरेचसे दादा संघ खेळपट्टीवरती असताना आपण बघतोय वावलेली संघाविरोधात खेळताना सुद्धा अमोल मोडकच्या गोलंदाजीवरती भारदार फलंदाजी केली होती या फलंदाजानं. तशी फलंदाजी आता मैदानावरती करावी लागणार, कारण पहिल्या विकेटचं पतन झालं. कौशल गुराव मात्र मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय मनीष मिनमिने, अभि देवघरे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा संघ आहे कडाव संघ मैदानावरती. या चेंडूवरती मनीषच्या बॅटमधून मोठा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण केलं खऱ्या अर्थानं. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय अपेक्षित आहे आणि खऱ्या अर्थानं या फिल्डरसाठी खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन शाबासकीची थाप पाठीवरती पडली पाहिजे, कारण अतिशय ताकदीचं क्षेत्ररक्षण केलं. या चेंडूवरती धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा निर्णय अपेक्षित आहे. नक्कीच या चेंडूवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा येतात त्या कोणत्या प्रकारे वाद करू नका, आमचे ऑलिंडर तिथे आहेत. तर हा षटकार आहे, हा षटकार आहे. या 6-7 धावांनी धावसंख्या वाढणार निश्चितपणे. तर कोणत्या प्रकारे इथे वाद करू नका, चला कृपया सामन्याला करा. नक्कीच, कारण प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाहेरून कोणताही प्रतिसाद देऊ नका, कारण दोन्ही पंच तेवढ्या ताकदीचे पंच आहेत
आणि मोठी स्पर्धा आहे याचा थोडासा विचार करा, कारण 33 धावा धावपलकावरती लागल्यात. लवजी संघ प्लीज सहकार्य करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. नवनाथ मामुलकर हॅलो, 33 धावा धावपलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सप्रेम हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 20 धावा खर्च हॅलो पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सप्रेमच्या गोलंदाजीवरती आत्तापर्यंत 13 धावा खर्च झाल्यात. 33 धावा धावपलकावरती. हा चेंडू मनीषच्या बॅट मधून बराचसा मोठा फटका बातचीत केली या चेंडूवरती. या चेंडूवरती मोठा फटका, दणदणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे. सामन्याला उशीर होऊ लागू देऊ नका, प्लीज सहकार्य करा. लवजी संघ अल्पेश धरकुडे आपल्याला विनंती आहे की लगेच गोलंदाज काढायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती 10 लागल्यात ते 39 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण बघितलं भावेश साबतनं 20 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सप्रेमनं 19 धावा खर्च केल्या. म्हणजे अतिशय खराब कामगिरी मैदानावरती दोन्ही गोलंदाजांनी केली. 39 धावा धावपलकावरती लागल्यात. वैभव पाटील आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि तिसरं षटक आहे, हे तिसरं षटक हानावरीच असणार. या षटकामध्ये 10 जमवण्याचा आता प्रयत्न करावा लागणार कडाव टीमला. 39 धावा धावपलकावरती लागल्यात. आणि तिसरं षटक वैभववरती खऱ्या अर्थाने विश्वास दाखवलाय. कल्पेश आपण बघतो, कल्पेश जो सलामीला गेलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या समवेत तिसऱ्या क्रमांकावरती मनीष मिनमिने हा फलंदाज नॉन स्ट्रायकरला उभा आहे. गोलंदाज वैभव तयार. वैभवचा हा चेंडू आपण बघतो थोडासा बाहेर जातोय. पंच आमच्याकडे बघतात, पंचांचा इशारा आला व्हाईट चेंडू. अवांतर धाबेला बढती मिळते आणि या अवांतर धाबेच्या साह्यानं अवांतर धाबेच्या मदतीनं 40 धावा धावपलकावरती. 40 धावा धावपलकावरती आल्या. ड्रीम्स इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. घर बसल्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने ही मेजवानी आहे. आणि जलसो चषक 2020 मोठं आपण बघतो आयोजन देखणार, दिमागदार आयोजन. बरेचशा आयोजकांनी बरीचशी मेहनत घेतली. खऱ्या अर्थाने 4 दिवसाची स्पर्धा आहे, पण 40 दिवसाची मेहनत या मैदानावरती बऱ्याचशा प्रेक्षकांनी केली, बऱ्याचशा आयोजकांनी केली. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. नक्कीच ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केली जाते. हा चेंडू, या चेंडूवरती कल्पेशच्या बॅटमधून मोठा फटका. आणि आपण बघतोय पंचांचा निर्णय येतोय. 6 धावा हा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा येतात त्या 43 धावा. धन्यवाद डीजे. 43 धावा धावपलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वैभवचा हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. धोका संभवू शकतो. कल्पेश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर, अभिदेव गरे मैदानामध्ये.
अभिदेव वगैरे आपण बघतो आमचे जवळचे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची एंगेजमेंट झाली आहे. कारण आपण बघतो मुरबीचा ओमकार पाटील त्यांचा 1 तारखेला शुभविवाह झाला आणि अभिदेव घरे यांचा सुद्धा एंगेजमेंट झालेली आहे. ते मैदानामध्ये रवाना झालेत. त्यांच्या समवेत मनीष मिनमिने ही जोडी मैदानावरती आहे. हॅलो, धन्यवाद डीजे. आपण बघतोय बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभले आहेत. त्यांचं सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. मोठी स्पर्धा आहे आणि जलसो चषक 2020 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. हा चेंडू खेळपट्टीवरती चेंडूला उचली दिली वैभवना. पाचवा चेंडू फेकला मनीष मिनमिने, मात्र चेंडूकडे अशाभूत नजरेने बघत राहिला. चेंडू बिसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवरती मिळते एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धाव येतात. त्या शेडगे सर आम्हाला सांगतात की 47 धाबा धाव फलकावरती. आपण बघतोय 47 धाबा धाव फलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. वैभव पाटील हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आहे. वैभव पाटीलवरती तिसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला आहे. अतिशय गुणी खेळाडू आपण बघतो अभिदेव घरे मैदानावरती. या चेंडूवरती अभिच्या बॅटमधून मोठा फटका. अल्पेश तरगुडेच्या डोक्यावरून चेंडू ट्रायबे झाला 6 धावांसाठी. हा दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा येतात. त्या 53 धावा डी जे. हॅलो, धन्यवाद डीजे. आपण बघतोय व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा लाभ घेतात. त्यांचा सर्वांचा आपण स्पर्धेच्या माध्यमातून जलसो चषक 2020 मध्ये स्वागत करू. आणि या चेंडूवरती अभिदेव घरेनं मात्र या चेंडूवरती बॅक टू बॅक दुसरा लगातार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव पलकावरती धाव येतात. त्या डायरेक्ट 59 धावा डी जे. धन्यवाद. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. हॅलो 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 59 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अभिदेव घरे आपण बघतोय खऱ्या अर्थानं त्यांना बऱ्याचशा मैदानावरती चांगली फलंदाजी करताना मी स्वतः बघितलंय. कारण जमेची बाजू आहे कडाव टीमची. नक्कीच शिडगे सर आम्हाला सांगतात की प्रणित 11 सावरली टीमनं 67 धाबा कडून गाडल्या होत्या या मैदानावरती. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. 3 चेंडू 3 षटकार लगातार हॅट्रिक मारली या फलंदाज अभिदेव घरेसाठी. खऱ्या अर्थाने टाल्या झाल्या पाहिजेत. कारण शपासकीची थाप पाठीवरती पडली पाहिजे अभिदेव घरेच्या. या चेंडूवरती षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र धाव फलकावरती येतात. सूचना आहे खेळाडूंना लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. कोणत्या प्रकारे टाइमपास करू नका. नक्की टाइमपास होतोय. नक्की जाधव सर आपण सर्व खेळाडूंना विनंती करू आयोजकांच्या वतीनं की आपण प्लीज सहकार्य करा. आणि ही इनिंग संपल्यानंतर शिवशक्ती परळी आणि घोडवली दोन्ही संघाच्या संघांकडून टॉससाठी यायचंय. शिवशक्ती परळी आणि घोडवली दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. नक्कीच नक्कीच आपण हा सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा पाचारण करू. आणि त्याच्या समवेत शिवशक्ती परळी म्हणजे एका बाजूला शिवा दलवी सारखं वादळ तर एका बाजूला अभय पिंगले सारखं एक घनगती वादळ या मैदानावरती आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये म्हणजे दुसऱ्या लढतीतील पहिली लढत
पहिला संघर्ष अस्तित्वाची लढाई मैदानावरती बघायला मिळणार. या चेंडूवरती तीन चेंडू तीन षटकार मारलेत. धाव पलकावरती धाबा लागल्यात त्या 65 धाबा धाव पलकावरती. नक्कीच वैभव पाटीलनं अतिशय खराब कामगिरी मैदानावरती केली. 26 धाबा खर्च केल्यात. शैलेश तरकुडेचा हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. मनीष मिनमिना क्षेत्ररक्षक सप्रेम चेंडू पर्यंत पोहोचणार. चेंडूने मात्र चकमा दिला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धाव पलकावरती धाव येतात त्या 69 धाबा डी जे. धन्यवाद डीजे. आपण बघितलं प्रणित इलेव्हन सावरली टीमनं या ठिकाणी 67 धाबा कुठून काढल्या. 68 धाबांचा बाटला. क्रिकेटमध्ये बरंच मोठं नाव ओमकार गावडे यानं एकतर्फी किल्ला लढवला. या चेंडूवरती मनीषच्या बॅटमधून मोठा फटका. मी तर म्हणे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हा पचात्मक पर्याय कडाव टीमनं वापरला. या चेंडूवरती षटकार. या षटकाराच्या मदतीनं धाव पलकावरती धाव येतात त्या 75 धाबा डीजे. धन्यवाद मनीष मिनमिने. आपण बघितलं मी म्हटलं होतं की जेव्हा सलावा फलंदाजीसाठी रवाना झाला त्यावेळी म्हटलं होतं की वावलुलीच्या मैदानावरती ज्यानं धुमाकूल घातला होता तसा धुमाकूल या मैदानावरती घातला आणि त्याच्या समवेत अभिदेव घरे कौशल गुरव कल्पेश मात्र बाद झालेत. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या त्या 75 धावा. मनीषच्या बॅटमधून कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला. चेंडू खेळपट्टीवरती घरांगत राहिला. चेंडूनं चकमा दिला क्षेत्ररक्षकाला. या चेंडूवरती मिळतात त्या 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीनं 79 धावा धाव पलकावरती. धन्यवाद डीजे. शिवशक्ती कडाव टीमनं खऱ्या अर्थानं आपण बघितलं चांगली फलंदाजी मैदानावरती केली. मनीष मिनमिने आपण बघतोय अडवून बांधण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती पस आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. एका धावेच्या मदतीनं मात्र धाव पलकावरती धावा येतात त्या 80 धाबा. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण बघतोय काका मात्रे नेहमी म्हणतात की क्यू अँड डायरेक्ट म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती धावा जमवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने खेळपट्टीवरती होतोय तो शिवशक्ती कडाव टीमच्या माध्यमातून. धाव पलकावरती धावा लागल्यात त्या 80 धाबा. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज शैलेश तरकुडे गोलंदाजी मार्कवरती आहे. शैलेश तरकुडे आपण बघतोय खोपोली परिसरातील लवजी संघ आणि त्याच्या समवेत शिवशक्ती कडाव कर्जत परिसरातील एक दादा संघ मैदानावरती. आणि पहिल्या 17 खेळपट्टीवरती संपला. धाव पलकावरती धावा लागल्यात त्या 80 धाबा. येणार शेवटचे 24 चेंडू आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 81 धाबांची. तोपर्यंत आपण एक ऐकूया सुमधुर संगीत. डीजे मास्टरला आपण संधी देऊ. नाणेफेकीसाठी यायचं आहे. थँक्यू डीजे. शिवशक्ती पळली आणि घोडिवली श्रीदत्त घोडिवली संघ आणि शिवशक्ती पळली संघ या दोन्ही संघाच्या संघनायकेने कृपया अतिथी मंचाकडे. या दरम्यान काका म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. तर सेकंड राऊंडचा हा सामना होईल. पहिलाच सामना दोन्ही संघाच्या संघनायके नाणेफेक करून घ्यायचंय. शिवशक्तीचा कर्णधार इकडं आलाय. तर घोडिवली संघाचा संघनायक तरी द्यायचंय. आणि कोणत्याही प्रकारे टाइमपास नाही करायचा या सामन्यामध्ये. लवकरात लवकर सामने संपवायचेत कारण एकतर खूपच वेळ या सामन्यामध्ये गेलाय. सकाळी सामने लेट उशीर झाले कारण टीमने फार उशीर केल्यामुळे आधीच खूप उशीर झालाय. तर हे सामने आपल्याला लवकरात लवकर संपवायचेत. चेक दर्शन लावून घ्यायचंय.
हलो लगेच शत्रक्षण लावून लावून घ्यायचे आणि फलंदाज पाठवायचे आणि घोडलेली संघात अनाली विकेट यायचे. नक्कीच शिवशक्ती तरली संघाचा कर्णधार आपण बघतोय शिवा दलबे आमचे भाऊजी आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय नाणेफेकीसाठी आल्यात. घोडली टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करू कुणाल पिंगले आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे या. तर सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते ती अल्पेश इलेव्हन लवजी संघाची. अतिशय जबरदस्त फलंदाजी केली शिवशक्ती कराव संघाच्या फलंदाजाने आणि आणखी धावांचा टप्पा गाठला. विजयासाठी 81 धावांची आवश्यकता असताना षटकामागे 20 धाव सरासरी राखून फलंदाजी करायची आहे ती म्हणजे अल्पेश इलेव्हन लवजी संघाला. सन्मान्य सुशांत झुंझारा साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक होईल. शिवशक्ती पळली आणि श्रीदत्त घोडिवली या दोन संघादरम्यान याच्यानंतरचा सामना होता. या सामन्याचं अतिशय महत्वाचं नाणेफेकीचा कौल झुंझारा साहेबांच्या शुभ हस्ते होते. तर पंचांना पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर आपण खेळाडूंना सांगायचंय की सामना चालू करायचा आहे. मला वाटतंय शिवशक्ती पळली संघाने नाणेफेक जिंकला आणि आपला निर्णय आमच्याकडे या लवकर कळवा. तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू होईल. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी करावी लागेल ती अल्पेश इलेव्हन लवजी संघाला कारण 80 धावांचा टप्पा गाठलाय. षटकामागे 20 धावाच्या सरासरीने फलंदाजी करायची. तर अल्पेश आणि नवनाथ ही सलामीची जोड गोळी. तर सलामीची जोडी मैदानात आले. स्ट्राईकला अल्पेश नॉन स्ट्राईकला नवनाथ आणि गोलंदाज मात्र कौशल गुरव. षटकामध्ये 20 धावांच्या सरासरीने फलंदाजीचे करायचे. सामन्याला सुरुवात होते. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय कौशल. स्ट्राईकला नवनाथ नॉन स्ट्राईकला अल्पेश. अतिशय जबरदस्त चेंडू चेंडू पायाला लागून गेला. डॉट चेंडूची सांगता होते. डॉट चेंडूनी सुरुवात झाली ती म्हणजे अल्पेश इलेव्हन लवजी संघाच्या फलंदाजीला. अतिशय सुरेख चेंडू म्हणून या गोलंदाजाने टाकलाय. तर विजयासाठी 24 चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज कौशल गुरव सुंदर फटका. चेंडू मात्र गेलाय तो म्हणजे डीप बॅकवर्ड केलेल्या दिशेने. फंसांनी नऊ घोषित केलाय आणि या 6 धावा या चेंडूवर आल्यात. एकूण 7 धावा. हॅलो. तर नक्कीच त्या चेंडूवर फ्री हिट मिळेल. अतिशय जबरदस्त फटका. या 9 चेंडूवर उठवलेला फायदा आणि या धावसंख्येला सुरुवात होताना दिसते ती म्हणजे अल्पेश इलेव्हन लवजी संघाच्या फलंदाजीची. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला असताना दुसऱ्या चेंडूवर मात्र फार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना दिसतोय लवजी संघाचा इष्टरक्षक. तर दोन्ही संघांना संघाच्या संघनायकाने विनंती करतो की कोणत्या प्रकारे सामन्यामध्ये आपण टाइमपास करू नका. सुरेख फटका चेंडू मात्र जातोय तो सरळ लॉग ऑफ क्षेत्ररक्षक डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हॅलो. हॅलो. जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार या फलंदाजाने खेचले. अतिशय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. ज्याप्रमाणे कडाव संघाने फलंदाजी केली होती चोख प्रत्युत्तर देताना दिसतोय. इथे मात्र अल्पेश इलेव्हन लवजी संघ क्षेत्रकी चेंडू खाली जात
स्क्वेअरने खेदिशीने क्षेत्ररक्षक चेंडूकडे चेंडू फेकणार तोपर्यंत दोन धाव मात्र पूर्ण केल्यात फलंदाजांनी आणि या दोन धावांनिशी धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे बिनबाद 15. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना कौशल गोलंदाजी करतोय तो म्हणजे शिवशक्ती कडाव संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू षटकार जाणार यात काही शंका नाही. चेंडू गेलाय तो म्हणजे लॉन्ग ऑन चित्रक्षे डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे. धाव संख्या दोन पोहोचले 21. अतिशय जबरदस्त फलंदाजी, 20 धावांच्या सरासरीने फलंदाजी करायची होती परंतु पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना 21 धावापर्यंत मजल मारले ते म्हणजे फलंदाजांनी. एक चांगली फलंदाजी मी म्हणेन कत्तल करताना दिसते इथे गोलंदाजीची. दरम्यान पुन्हा एकदा एक चेंडू ताचीचा अपील, पंचांनी अपील फेटाळली. दरम्यान बॅटकटे एक धाव मिळते ती म्हणजे लवजी संघाच्या खात्यात. धाव संख्या दोन पोहोचते ती म्हणजे बिनबाद 22. षटकातला अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल, तितकीच चांगली फलंदाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सोर चेंडू पुन्हा एक. हॅलो, धावसंख्या दोन पोहोचली म्हणजे 23. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना माझ्या समेत हरी पिंगळे. हॅरी पिंगळे एक घडोलीचा एक चांगला आवाज आणि आमच्या गुरुवर काका म्हात्रे आणि जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूनी हे षटक संपते. म्हणजेच एक षटकाचा खेळ संपलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे बिनबाद 23. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 58 धावा. तर पुढचा गोलंदाज मला वाटतंय गोलंदाज मनीष मिनमिने याच्या हातात चेंडू दिलाय तो म्हणजे कर्णधाराने. अल्पेश 19.33 सरासरीने फलंदाजी करायची आहे तर नक्कीच याच्या पुढच्या समर्थकांसाठी मी आमंत्रित करतो. एक चांगला आवाज घडवली विभागातला हॅरी पिंगले याला. हॅलो, धन्यवाद जाधव सर. येणारे शेवटचे 18 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. धावपलका 58 धावांची गरज आहे. धावपलकावरती धावा लागल्यात त्या 23 धावा. आपण बघतो 23 धावा धावपलकावरती लागल्यात. येणारे शेवटचे 18 चेंडू आणि 58 धावांची गरज मैदानावरती. मनीष मिनमिने आपण बघतोय ज्यानं तुफाने फलंदाजी केली आणि चोख प्रत्युत्तर दिला चेंडूवरती. या चेंडूवरती नवनाथच्या बॅटमधला मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी हा दणदणीत चौकार. हॅलो, धन्यवाद डीजे. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन नवनाथनं आपण बघितलं चेंडूवरती जबरदस्त फटका मारला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार, चेंडू उचलणार, फेकणार तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धाबांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावपलकावरती धाबा येतात त्या 27 धाबा धावपलकावरती. या चेंडूवरती पुनश्च बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या 4 धावांनी धावपलकाला फोर्स आकार मिळतोय. धावपलकावरती धाबा येतात त्या 31 धाबा डीजे.
धन्यवाद डीजे जलसे चषक 2020 आपण बघतोय डेचं आयोजन आणि देखना दिमागदार आयोजन आहे मैदानावरती. हा चेंडू आपण बघतोय खेळपट्टीवरती चेंडूला उचली दिली गोलंदाज मनीषनं. असं वाटलं होतं की फलंदाजाला हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर जाईल, हा वाईट चेंडू असेल कदाचित असं वाटलं होतं त्या ठिकाणी. पण पंच आमचे हुशार आहेत आणि एम सी ए परीक्षा पास झाले दोन्ही पंच मैदानावरती. दोन्ही पंचांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. हा चेंडू त्या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवतात की हा चेंडू तोरासा बाहेर गेला आणि अवांतर धाबेला बढती मिळते. अवांतर धाबेच्या मदतीनं धावपालकावरती धावायतात त्या 32 धावा 81 धावांची रणनीती आखावी लागणार म्हणजे या स्पर्धेचा नियम आहे. आपण बघतोय कंपल्सरी चेसिंग म्हणजे 81 धावा या करणं फार गरजेचं आहे. कारण आपण बघतोय बऱ्याचशा मोठ्या ट्रॉफीच्या मैदानावरती आपण जलसो चषक 2020 बघतोय. या चेंडूवरती मोठा फटका विशू बोराडे चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत खेळपट्टीवरती दुसरी धाव पूर्ण होणार का हे पाहणं फार गरजेचं. या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव पलकावरती धाव येतात त्या 34 धावा 34 धावा धाव पलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक मनीषचा हा चेंडू जबरदस्त खेळून काढलाय. या चेंडूवरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूकडे अशाभूत नजरेनं बघत राहिला. चेंडू विसावला 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारच्या मदतीनं धाव पलकावरती धाव येतात त्या 40 धावा डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे. येणारे शेवटचे 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आमच्या समवेत आपण बघतोय काका मात्रे सुद्धा व्यासपीठावरती आल्यात. त्यांचा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. सन्मान्य जावेद खान इंडियन गॅसचे मॅनेजर यांचं इथे आगमन झाले तर मी त्यांना अतिथी मंचावर बोलू इच्छितो. त्यांनी कृपया अतिथी मंचावर येऊन स्थानापन व्हावं. हॅलो, नक्कीच आपण बघतोय घोरुली गावचे उद्योजक प्रकाशजी पिंगले आपण बघतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. आपल्या जलसो चषक 2020 मनाच्या अंतकरणापासून स्वागत. आणि येणारे शेवटचे चेंडू आहेत ते 12 आणि गरज आहे ती 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावांची गरज मैदानावरती. अजूनही कोणी जिंकलेलं नाही आणि कोणी हरलेलं नाही. कारण प्रकाशजी पिंगले साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. आपल्या जलसो चषक 2020 खऱ्या अर्थानं स्वागत आहे. बरेचसे मान्यवर आपण बघतोय व्यासपीठावरती येतात. त्यांचं सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. कारण स्पर्धा मोठी आहे. जलसो चषक 2020 आणि जे आयोजक आहेत आपण बघतोय आमचे जवळचे मित्र स्वप्नील सूर्यवंशी असतील. त्यांच्या समवेत बरेचसे आयोजक आपण बघतोय. प्रसाद शेडगे स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर आमचे जाधव सर समालोचन करतात. त्यांच्या समवेत आपण बघतोय आमची गुरुवर्य काकाजी म्हात्रे अलिबाग पेन पूर्व विभागातील एक अतिशय गोड समालोचन आपण बघतोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा मैदानावरती बघायला मिळते. विशू बोराडे गोलंदाजी मार्गवरती आहे. विशू बोराडे आपण बघतोय येणारे शेवटचे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावांची धोका संभवू शकतो. फलंदाज अल्पेश तरकुडे. हा फलंदाज मात्र धाव बाद होते मैदानाच्या बाहेर. अल्पेश तरकुडे डीजे.
धन्यवाद डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश सावंत हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येणारे शेवटचे चेंडू आहेत ते 11 आणि गरज आहे ती 41 धावांची 11 चेंडू 41 धावा या चेंडूवरती भावेशच्या बॅटमधून मोठा फटका त्या ठिकाणी आपण बघतोय या चेंडूवरती पंचांचा इशारा होतोय 4 धाबा आणि हॅलो नक्कीच थोडस सहकार्य करा कारण अतिशय देखणं दिमागदार आयोजन मैदानावरती आपण बरेचसे लांबून आलोय कारण पर्ली परिसरामध्ये ही स्पर्धा आणि तेवढं ताकदीचं आयोजन मैदानावरती आपल्याला जलचषक 2020 मध्ये आपण सर्व खेळाडूंचं आपण प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू धाव पलकावरती धावा लागल्यात त्या 44 धाबा धावपलकावरती 44 धाबा धावपलकावरती लागल्यात अजूनही 37 धाबांची गरज आहे तिसरा षटक प्रगती पथावरती आहे विष्णू बोराडे ज्यानं आपण बघतोय कर्जत प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला होता या चेंडूवरती कौशल गुरव चेंडूच्या खाली आणखीन एक मोठा हादरा लवची टीमला नवनाथ मामुनकर फलंदाज मैदानाच्या बाहेर शिवशक्ती पर्ली संघाने आपले निर्णय करायचे शिवशक्ती पर्ली क्षेत्रक्षण स्वीकारले तर घोडोली संघाला आमंत्रित केले ते म्हणजे फलंदाजीसाठी शिवशक्ती पर्ली संघाने क्षेत्रक्षण स्वीकारले नाणेफेक जिंकून लगेच मैदानात यायचे दोन्ही संघांनी सामना संपल्यानंतर हॅलो नक्कीच याच्या पुढची लढत दुसऱ्या फेरीतील पहिला संघर्ष आणि पहिल्या अस्तित्वाची लढाई म्हणजे श्रीदत्त घोडिवली एक खलापूर परिसरातील दादा संघ आणि त्याच्या समेत पर्ली परिसरातील आपण बघतोय शिवा दलबीचा हा पर्ली संघ मैदानावरती आपल्याला थोड्याच वेळात या मैदानावरती बघायला मिळणार अविनाश पालांडेनं बरेचसे सहकार्य केले या स्पर्धेसाठी त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू खेळपट्टीवरती हा चेंडू मात्र खोलवर पद्धतीचा होता हा 5वा चेंडू विष्णू बोराडेच्या माध्यमातून आपण बघितला या चेंडूवरती भावेश सावंत मात्र आशाभूत नजरेनं चेंडूकडे बघत राहिला मी तर म्हणेन जो कल्प आपण बघतोय इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना सुंदर इष्टरक्षण केलं आणि निर्धार चेंडूची खेळपट्टीवरती सांगता हा चेंडू विष्णूचा जबर खेळून काढला आहे त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये चेंडू विसावला एकच धाव या चेंडूवरती मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा येतात त्या 45 धावा धावपलकावरती नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावरती आहे अजूनही 36 धावांची गरज आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण हा बचात्मक पर्याय आता वापरावा लागणार प्रत्येक चेंडूवरती हवेशी बातचीत करावी लागणार प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण करून खेळावं लागणार आता खेळाडूंना सप्रेम आणि त्याच्या समवेत भावेश सावंत या दोन फलंदाजांना हॅलो तिसरं षटक प्रगती पथावरती आहे विष्णू बोराडे विष्णूचा हा चेंडू सप्रेमच्या बॅटमधून मोठा फटका कौशल गुरवनं प्रयत्न केला होता चेंडूवरती जाण्याचा चेंडू उचलणार फेकणार तो पर्यंत या चेंडूवरती हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव आहे आणि येणारे शेवटचे चेंडू ते 6 आणि गरज आहे ती 36 धावांची म्हणजे जर बघायला गेला शेडगे सर तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण प्रत्येक चेंडूवरती दिशा बघून खेळावं लागणार प्रत्येक चेंडूवरती गती चेंडूचे वेद कितपत आहे हे पाहणं फार गरजेचं आहे येणारे शेवटचे 6 आणि गरज आहे ती 36 धाबांची तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे मास्टरला
हॅलो धन्यवाद. हॅलो सिद्धू आवास्कर कुठे असतील त्याने कृपया अतिथी मंचाचा संपर्क साधा. सिद्धू आवास्कर दरम्यान वाईट चेंडूची सांगता होते. एक धावेची भर धाव फलकात धाव सके धाव पोचते म्हणजे 46 वर. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. चला नो टाइम पास नो टीम मीटिंग. दरम्यान स्वर चेंडू अवंतर स्वरूपात पुन्हा एका धावची भर पडते. धावफलक एक निवाडते. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 47 वर. हॅलो धन्यवाद जाधव सर. 47 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 34 धाबांची गरज आहे. हा चेंडू खेळपट्टीवरती फुलटॉस प्रकारचा होता. या चेंडूवरती सचिन पवाली आपण बघतो गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि सुदाम पवाली आपण बघतो जे शिवसेनेचे बरेचसे मोठे व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा संघ मैदानावरती अभिदेव घरे यांच्या माध्यमातून खेळपट्टीवरती उतरला आहे. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. हा चेंडू खेळपट्टीवरती असं म्हटलं होतं की चेंडू थोडासा बाहेर जाईल. बाबे सावतला मात्र चेंडू वारंवार दगा देऊन जातो. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. जसजसे निर्धाव चेंडू जाणार तसजसे दडपण वाढणार. तर मी तर म्हणेन आता लवचिक संघावरती कारण थोडंसं दडपण वाढलं. दडपणाखाली लवचिक संघ मात्र थोडासा नाजूक स्थितीमध्ये सापडलाय. कारण वर्चस्व गाजवता गाजवता मी तर म्हणेन प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी अभिदेव घरे चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत खेळपट्टीवरती फलंदाज धावबाद भाबे सावंत आपण बघतोय. काही गरज नसताना मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये शैलेश थरगुडे. हॅलो धन्यवाद डीजे. कारण बऱ्याच धावांची गरज आहे. म्हणजे जर विचार करायला गेला तर आतापर्यंत ज्या निर्माण केली ती शक्ती कडाव टीमनं. कारण या चेंडूवरती मोठा प्रयत्न मारताना सप्रेम मात्र बाद झालाय. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 34 धावांची डीजे. चला लवकर टाइमपास करू नका. केवळ औपचारिकता बाकी या सामन्यामधली. डीजे मास्टरला मी विनंती करतो कमीत कमी गाणी वाजवा कारण आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत कारण वेळ फार कमी आहे. 4 वाजलेत अजून आपल्याला 3 सामने आहेत. तर लवकरात लवकर ते सामने आपल्याला संपवायचे आहेत. सामन्यातले केवळ औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. हा मात्र वाईट चेंडू अवंतर स्वरूपात एक धाव वाढते. परंतु जवळजवळ ह्या सामन्याचा कल शिवशक्ती कडाव संघाच्या बाजूने झुकतोय. नक्कीच कडाव टीमनं आपण बघतोय एकतर्फी किल्ला लढवला. कारण 80 धावा कुठून काढल्या. 4 धावा येतात आणि 81 धावांचा पाठला करताना जाधव सर खऱ्या अर्थानं दमचक झाली ती लवची टीमची. कारण अल्पेश तरकुडे जसा बाद झाला तशी गरंगत लागली मी तर म्हणेन लवजी टीमला. जर आपण पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये 41 धावा आल्या होत्या जर आपण पाहिलं तर. कारण 2 षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता असताना मात्र षटक अतिशय निर्णायक षटक त्या गोलंदाजाने केलं. नक्कीच त्याच्यामुळे या सामन्यावर पकड निर्माण करू शकले ते म्हणजे शिवशक्ती कडाव संघ. नक्कीच जिंकलेल्या संघाचं आपण हार्दिक अभिनंदन मानू. कडाव टीमचा आणि त्याच्यानंतर पराभूत झालेल्या लवजी टीमचं सुद्धा गोडगोड कौतुक. मॅन ऑफ द मॅच
तर राकेश आवासकर यांना विनंती करतो की अतिथी मंचाकडे या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जाते ते म्हणजे